हेलो फ्रेंड्स, आज आपण अभ्यास करें सिंपलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ट। सर्ट जे असतात त्याचं सिंपलेस्ट फॉर्म कशा पद्धतीने काढायचा त्याचे दोन मेथड मी तुम्हाला सांगणार आहे। सोप्या पद्धतीने सांगणार आहे खूप, कारण आपली गणिताची मेथड ही खूप सोपीच असणार आहे। तर कशा पद्धतीने सर्टला सिंपलेस्ट फॉर्म द्यायचा तो ऐका। तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी येतो सुरुवातीला रूट मध्ये 75। आता या सर्टला सिंपलेस्ट फॉर्म काढत असताना हे आहे स्क्वेअर रूट। ओके, स्क्वेअर रूट जर असेल तर 75 चा असा फॅक्टर आपल्याला शोधायचा असतो ज्याचं स्क्वेअर रूट निघत। मग आपल्याला माहिती आहे 75 म्हणजे असतात 25 × 3, त्याचे 25 चे रूट निघत असत। आणि मग अशा पद्धतीने आपण इथे लिहिणार आहे 25 × 3, 25 × 3 = 75। त्यानंतर हे जे 25 आहे सुटे म्हणजे 25 रूट मध्ये इंटू रूट मध्ये 3, आणि या 25 चं स्क्वेअर रूट असेल 5 रूट मध्ये राहिले 3। अशा पद्धतीनं रूट मध्ये जे 75 होते त्याचं सिंपलेस्ट फॉर्म आपण 5√3 अशा पद्धतीने काढू शकतो। आता जर थोडी मोठी संख्या आली तर कशा पद्धतीनं याचं तुम्ही सिंपलेस्ट फॉर्म काढलाय ते सांगतो। फॉर एक्झाम्पल आता रूट मध्येच 343 आली, 343। आता आपल्या 343 चे फॅक्टर्स पटकन लक्षात येते की हा याचा कोणता फॅक्टर आहे ज्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येईल। मग अशा वेळेस काय करायचं सांगतो तुम्हाला, 343 चे प्राइम फॅक्टर्स काढायचे। या ठिकाणी बाजूला इथं 343 चे प्राइम फॅक्टर्स काढून आता आपल्याला माहित आहे की लगे 2 ने डिवाइड होणार नाही, कारण युनिट प्लेस त्यांच्या 3 आहे। 2 नंतर 3 ने डिवाइड होईल काही पाण्यासाठी आपण काय करतो सम ऑफ द डिजिट काढतो, आणि सम ऑफ द डिजिट जर 3 च्या टेबल मध्ये येत असतील तरच आपण 3 नंबर 3 डिव्हिजिबल आहे असं म्हणतो। 3 × 3 = 6 and 4 = 10 येतात। 10 हे 3 च्या टेबल मध्ये येत नाही, याचा अर्थ ही नंबर 3 ने सुद्धा डिव्हिजिबल नाहीये। 5 ने डिव्हिजिबल नाही, कारण युनिट प्लेस जर 0 किंवा 5 असेल तरच ती संख्या आपण 5 ने डिव्हिजिबल आहे असं म्हणतो। हे ज्या टेस्ट आहे ते टेस्ट तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, हे खरं तर तुमच्या 5th किंवा 6th स्टँडर्ड मध्ये झालेले असतात। आता 2 ने आपण पाहिलं नाही डिवाइड होत, 3 ने नाही होत, 5 ने नाही होत, आता 7 ने 7 ची काही टेस्ट नाही, पण आपण डिवाइड करून बघूया की 7 ने डिवाइड होईल का। 7 ने 34 ला डिवाइड केलं तर 7 × 4 = 28 28 29 30 31 32 33 34। 6 and 6 वर 3 घेतलं तर 63 होतात, 7 9 = 63 याचा अर्थ 70 नंबर डिवाइड होणार आहे। तर करूया 70 डिवाइड बाय 70, 7 × 4 = 28 6 and 6 = 63 63 7 9 आता काय करायचं, ज्याचा ग्रुप होईल अशा पहिल्यांदा ग्रुप एक तयार करून घ्यायचा 7 7 7 7 49 × 7 अशा आपण याचे फॅक्टर घेणार आहोत। 49 × 7 49 × 7 एका ग्रुप मध्ये 49 रूट येईल 7, रूट मध्ये आहे 7। अशा पद्धतीनं रूट मध्ये जे 343 होते त्या नंबरचं आपण सिंपलेस्ट फॉर्म एक काढू शकतो।